कामगारांना बिबट्याचे पिल्लू आढळून आले आहे. पाटण तालुक्यातील मारुल हवेली येथे ऊस तोड सुरू असताना कामगारांना बिबट्याचे पिल्लू आढळून आले. पाटण वनविभागाच्या परिक्षेत्र अधिकारी विलास काळे आणि कर्मचाऱ्यांनी हा बछडा छोटा असल्याने परिसरात मादी असल्याच्या शक्यतेने बछडा तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. उसाच्या कांड्याचा पिंजरा करून त्यात बछडा ठेवण्यात आला. शांत झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास लगतच्या शेतातून मादी बिबट्या बछड्याकडे आली. उसाच्या पिंजऱ्याभोवती 2 चक्रा लावून मादीने उसाचे कांडके पंजा मारून पाडले. बछड्यास तोंडात उचलून सुखरूपपणे घेऊन गेली. त्यामुळे वनविभागाचे ऑपरेशन यशस्वी झाले. बिबट्या मादी बरोबर 2 बछडे असून परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाताना खबरदारी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.